नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण आलो आहोत अंबाझरी। ही गेट आहे मित्रांनो, इथं मस्त लिहिलं आहे स्वामी विवेकानंद स्मारक नागपूर महानगरपालिका। आणि हा इथं वा बढिया नाल्याच्या हेडला माय लव माय नागपूर। आणि हा जेसीबी वा मित्रांनो पाण्यातच डुबून आहे, हा म्हणजे कचरा काढण्याच्या कामात येतो म्हणून तो नेहमीसाठी तिथं ठेवण्यात आला। हे आहे एंट्री करायची गेट, तर 10 रुपये एंट्री आहे आतमध्ये जायसाठी। आणि कार आणले तर 30 रुपये पार्किंग, बाईक राहिली तर 10 रुपये पार्किंग। इथं पण एक स्टॅच्यू आहे स्वामी विवेकानंदांचा। इथून वर जायचा, इथं लहान मुलांसाठी इथं जम्पिंग जपात आहे बढिया। आणि ज्यांनी 4-5 वर्ष अगोदर नागपूर पाहिला होता त्यांना हा प्लेस माहीतच नाही आहे, कारण हा आता नवीन बनला आहे। तर हा प्लेस अंबाझरी गार्डन आहे, त्याच्या बिलकुल साईडलाच आहे, तुम्ही कोणत्याही मार्गाने येऊ शकता। इथे हिंगना रोडवरतीच आहे। आणि मित्रांनो हा बघा वॉटर फाउंटेन बढिया, हा नॅचरल आहे हा। तर हा रात्रीला पाहण्यात खूप मजा येते, कारण मस्त लाइटिंग लावलेली असते इथे बढिया। आणि आज आपण आलो तर इथं मौसम पण बढिया आहे, ऊन पण नाही आहे आणि सायंकाळची वेळ आहे। हा इथं छोटासा गार्डन बनवलेला आहे आणि इथून स्टॅचू पहा किती मस्त वाटतो। आणि हा छोटासा वॉटर फाउंटेन बनवला आहे इथं बढिया। पण मला एक हा जो उडान पूल बनवलेला आहे मित्रांनो, त्याच्या खाली मस्त लाईटिंग लावली आहे, रात्रीला अजून मस्त वाटेल। म्हणजे या प्लेसवर सगळीकडेच लाईटिंग आहे पण ते रातच्या वेळेला मस्त वाटेल। आणि हा सायंकाळपासूनच एंट्री सुरू होतो याच्यामध्ये, दिवसभर हा चालू नाही राहत, सायंकाळी 4 किंवा 3 वाजेपासून हा चालू होतो, कारण इथं रात्रीलाच मस्त वाटते। हा संपूर्ण व्ह्यू पहा वरून, हा साईडलाच तलाव आहे। आणि तलावाचा ओव्हरफ्लो पाणी हा खाली येतो आणि त्याला मस्त आकार देऊन वॉटर फाउंटेन बनवलेला आहे। पाण्याची पातळी पण खूप आहे मित्रांनो, पाहू शकता त्या साईडला। हाच आहे तो अंबाझरीचा तलाव। आणि मौसम पण पहा मस्त ढगदाटले आहेत बढिया। असं बाहेरून वाटत नाही की आतमध्ये एवढं सुंदर राहू शकते म्हणून। इथं पहा लाइटिंग वगैरे कशी लावली आहे, पूर्ण मार्बलचा यूज केलेला आहे बढिया इथे।
आणि स्वामी विवेकानंदांच्या लहानपणापासून ते तिथं प्रतिकृती आहेत पाहू शकता, आणि तेही मस्त 3D पेंटिंगमध्ये आहेत. त्यांचं लहानपणापासूनचं जीवन इथं दाखवण्यात आलं आहे 3D पेंटिंगच्या द्वारे. आणि हा रूम म्हणजे निव्वळ पेंटिंगचा नाही आहे, तर हा सर्वेलियन्स रूम आहे. म्हणजे इथं कॅमेरे वगैरे लावले आहेत, ते सर्व इथून ऑपरेट होतात. पहा, प्रत्येक फोटो मध्ये काही ना काही कृत्य करताना आहेत स्वामी. आणि हा स्वदेश मंत्र आहे, पॉश करून व्हिडिओ पाहू शकता. फायनली मित्रांनो, आपली हे संपूर्ण रूम पाहून झालेली आहे. तर आता खूप वेळ झालेली आहे, सायंकाळ झालेली आहे, आम्हाला गावी पण निघायचं आहे. मला हा पूल मस्त आवडला, बढिया. हा उड्डाण पूल बनवला आहे मित्रांनो इथं, बढिया. या उड्डाण पूल वरून जावं लागते. आणि लहान मुलांना वगैरे जर तुम्ही आणल्या तर बरोबर तुम्ही ठेवायचा, नाही तिथून घुसला वगैरे तर मग भेटलंच नाही. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.